ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे स्वागत। सो फ्रेंड्स, आज अपन या वीडियो मध्ये इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे मधील सराव संच 1.1 सोडवणार आहोत। आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे। या प्रकरणामध्ये आपण आलेख पद्धत, क्रेमरची पद्धत अभ्यासणार आहोत, म्हणजे दोन चलांतील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती आहेत आलेख पद्धत आणि क्रेमर पद्धत। आपण या प्रकरणामध्ये नवीन शिकणार आहोत। दोन चलांतील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि एकसामायिक समीकरणांचे उपायोजन। एकसामायिक समीकरणांचे उपयोजन या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत। जरा आठवूया दोन चलातील रेषीय समीकरणे। दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे। येथे ए बी सी या वास्तव संख्या असून ए आणि बी हे एकाच वेळी 0 नसतात हेही आपल्याला माहीत आहे। उदाहरणार्थ 3x = 4y - 12 या समीकरणाचे 3x - 4y + 12 हे सामान्य रूप आहे। हे 4y या बाजूला घ्या, वजा होतील, आणि हे -12 या बाजूला आल्यानंतर अधिक होतील, म्हणजे 3x - 4y + 12 = 0 हे सामान्य रूप आहे। तुम्ही खालील कृती पूर्ण करू शकता। आपल्याला समीकरण आणि दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ते ओळखायचं आहे। समीकरण आहे, हे समीकरण नाही, कारण का या ठिकाणी एक सी कोटी किती आहे? 2 आहे। हे आहे, या प्रकारे तुम्ही खालील समीकरणे ओळखू शकता। त्यानंतर एकसामायिक समीकरणे म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशन। एकसामायिक समीकरणे म्हणजे काय ते प्रथम आपण पाहू। जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एकसामायिक समीकरणे असे म्हणतात। मित्रांनो, एकसामायिक समीकरणे इयत्ता आपण 9वीमध्ये सुद्धा सोडवलेली आहेत, त्याचीच रिव्हिजन आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये सुद्धा केलेले आहे। मागील इयत्तेत म्हणजेच 9वीमध्ये एक चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीचा अभ्यास आपण केलेला आहे। याची थोडक्यात आपण उजळणी करू, परंतु या पद्धती 2020-21 आणि 2021-22 करता अभ्यासक्रमामधून कमी केलेल्या आहेत। ओके, म्हणजे हा भाग अभ्यासक्रमामधून काय केलेला आहे? कमी केलेला आहे। इयत्ता 9वीमध्ये आपण या प्रकारच्या पद्धतींचा अभ्यास केलेला आहे। यानंतर आपण बघूया सराव संच 2 हे सुद्धा नाही आहे।
उदाहरण तीन या प्रकारची उदाहरणे मात्र आपल्या अभ्यासक्रमामध्ये या वर्षी आहे 2021-22 करता या प्रकारची उदाहरणे विचारली जातील. ओके, या प्रकारची उदाहरणे आपल्याला या वर्षी विचारली जातील 2021-22 करता. मग याच प्रकारची उदाहरणे आपण उदाहरणांचा सराव करूया. सराव संच 1.1 मधील प्रश्न पहिला 2021-22 करता विचारला जाणार नाही. आता सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसरा मधील 1, 2, 3, 4, 5, 6 हे प्रश्न अभ्यासक्रमामधून कमी केलेले आहेत. फक्त सराव संच 1.1 मधील प्रश्न 2 मधील सातवे उदाहरण आणि 8वे उदाहरण आपल्याला या वर्षी अभ्यासक्रमामध्ये आहेत. आता आपण ही दोन उदाहरणे फक्त सोडवूया. सराव संच 1.1 खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, त्यामधील उदाहरण 7वे. उदाहरण 1-6 अभ्यासक्रमामधून कमी केलेले आहेत 2020-21 आणि 2021-22 या वर्षाकरता वरील उदाहरणे कमी केलेली आहेत. फक्त सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसऱ्यामधील 7वे उदाहरण आणि 8वे उदाहरण फक्त या वर्षी म्हणजे 2021-22 साठी आहेत. म्हणून आपण हे फक्त दोन उदाहरणे सोडवणार आहोत. 7वे उदाहरण 99x + 101y = 499, दुसऱ्या 101x + 99y = 501. आपण या समीकरणाचा क्रमांक देऊया 99x + 101y = 499. समीकरण 101x + 99y = 501. समीकरण 2. आपण दोन्ही समीकरणांना क्रमांक दिलेले आहेत. आता या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी जो x चा सहगुणक आहे तो या दुसऱ्या समीकरणामध्ये y ला आहे. पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक दुसऱ्या समीकरणामध्ये x ला आहे, म्हणजेच सहगुणकांची अदला बदल झालेली आहे. आणि सहगुणकांची अदला बदल झालेली असेल तर आपण काय करतो, ह्या दिलेल्या समीकरणांची एकदा बेरीज करतो आणि एकदा वजाबाकी करतो आणि नंतर मिळालेल्या समीकरणांची पुन्हा बेरीज करतो. ओके, आता आपण हे समीकरण सोडवूया. आपण काय करणार आहोत, समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज नंतर वजाबाकी, कारण कळलं असेल तुम्हाला सहगुणकांची अदला बदल. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करूया. 99x + 101y = 499 अधिक समीकरण दुसरं काय, 101x + 99y = 501. करा बेरीज, 99 + 101 = 200. चल कोणता आहे, एक्स. 101 + 99 = 200. चल कोणता आहे, वाय. किती होणार, 1000. ओके, आता या ठिकाणी 200 200 200 ने आपण जर भागलं, म्हणजे आपण 200 ने भागून किंवा 200 आपण कॉमन काढू शकतो. 200 जर सामायिक काढले तर कंसामध्ये काय राहील, हा एक्स आणि हे वाय, कारण हे 200 आपण काय घेतले, कंसाच्या बाहेर घेतले, बरोबर 1000. म्हणून x + y = हे 200 या बाजूला येऊन कावणार भागिले होतील, 1000 / 200. 0 0 0 0 2 2 5 10 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 1 + y = 5. या समीकरणाला आपण क्रमांक 3 देऊ. आता आपण समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज केली होती, आता काय करूया, वजाबाकी. तर वजाबाकी करताना एक लक्षात ठेवा, या ठिकाणी बघा, समीकरण 1 मध्ये x चा सहगुणक किती आहे, 99. समीकरण 2 मध्ये x चा सहगुणक किती आहे, 101. शक्यतो
एक्स असा गुणक ज्या समीकरणाचा मोठा आहे त्या समीकरणामधून दुसरे समीकरण वजा करा। दोनचा सगुणक मोठा आहे, मी काय करणार आहे, समीकरण दोन मधून एक वजा करणार आहे। तुम्ही एक मधून दोन वजा केलात तरी उत्तर चुकणार नाही, फक्त साइन मिस्टेक होण्याची शक्यता असते। काही विद्यार्थी करतील एक मधून दोन वजा केलात तरी चालेल, नो प्रॉब्लेम। मी दोन मधून एक वजा करतोय, समीकरण दोन मधून एक वजा करू। समीकरण दोन मधून एक वजा करा, एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक। समीकरण एक काय आहे, नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव। वजाबाकी करतोय, वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलतात, काय होणार, वजा वजा। खरे प्रत्येक नव्याण्णवचे चिन्ह अधिक आहे, एकशे एकला पण चिन्ह अधिक आहे, चारशे नव्याण्णवला चिन्ह सुद्धा अधिक आहे, त्यामुळे काय आले, वजा वजा वजा। एकशे एक मधून नव्याण्णव गेले किती उरतात, दोन एक्स, अधिक नव्याण्णव वजा एकशे एक, हे बदललेलं चिन्ह लक्षात घ्या। अधिक नव्याण्णव वजा एकशे एक, भिन्न चिन्हांची वजा बाकी होती। एकशे एक मधून नव्याण्णव गेले किती उरतात, दोन, मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या एकशे एक, चिन्ह कोणते, वजा, म्हणजे वजा दोन वाय। पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले किती उरले, दोन। आपण जर दोन ने प्रत्येक संख्येला भागले किंवा दोन जर तुम्ही कॉमन काढलात तरी या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने, कसंही चालेल। दोन दोन कट काय उरला, एक्स, हे दोन दोन कट, वजा वाय बरोबर एक। हे झाले समीकरण तीन, सॉरी समीकरण चार, कारण समीकरण तीन या ठिकाणी। आता समीकरण तीन आणि चार यांची काय करूया, बेरीज करूया। समीकरण तीन व समीकरण चार यांची बेरीज करू, यांची बेरीज करू। बेरीज केल्यानंतर बघा, एक समीकरण तीन आहे, एक्स अधिक वाय बरोबर पाच, समीकरण चार आहे, एक्स वजा वाय बरोबर एक। बेरीज करतोय आपण, एक्स अधिक एक्स दोन एक्स, अधिक वाय वजा वाय कॅन्सल झाले, पाच ने एक सहा, म्हणून एक्स बरोबर सहा छेद दोन, म्हणून एक्सची किंमत आली, एक्स बरोबर किती आली, तीन। आता ही एक्सची किंमत, एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू, तुम्ही चार मध्ये ठेवला तरी चालेल, समीकरण तीन मध्ये ठेवू। समीकरण तीन काय, एक्स अधिक वाय बरोबर पाच, पाच, एक्सची किंमत तीन अधिक वाय बरोबर पाच, म्हणून वाय बरोबर पाच वजा तीन किती आले, वाय बरोबर दोन। एक्सची किंमत तीन, वाय बरोबर किती आली, दोन, म्हणून तीन कॉमा दोन ही दिलेल्या समीकरणाची, दिलेल्या समीकरणाची उकल आहे, म्हणून तीन कॉमा दोन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे। आता आपण समीकरण, सॉरी उदाहरण सातवे सोडवले आहे, यानंतर आता काय करूया आपण, उदाहरण आठवे सोडवूया। उदाहरण आठवे, एकोणपन्नास एक्स अधिक सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर, सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास एक्स बरोबर दोनशे बावन्न। आपण दिलेल्या समीकरणाला क्रमांक देऊया, एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर, समीकरण एक, सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन, समीकरण दोन। आता या समीकरणाना या ठिकाणी बघा, पहिल्या समीकरणात जो एकोणपन्नास एक्सचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणाला वायचा वायला आहे, पहिल्या समीकरणामध्ये जो वायचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणाला एक्सचा आहे, म्हणजे सहगुणकांची आदला बदल झालेली आहे। सहगुणकांची आदला बदल झालेली असेल तर या समीकरणांची एकदा बेरीज होते आणि एकदा वजाबाकी होते। प्रथम आपण समीकरण एक व दोन यांची बेरीज करूया, समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू, यांची बेरीज करू। काय बेरीज केल्या, एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर, सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न। आपण बेरीज करतोय, नऊ आणि सात
सोळा चौगुणा एक सहा चार दहा एकशे सहा एक समान चिन्हांची बेरीज होती सात आणि नऊ सोळा आज चौगुणा एक पाच आणि पाच दहा एकशे सहा वाय बरोबर चार सात पाच बारा आज चौगुणा एक चारशे चोवीस तर एकशे सहा एकशे सहा या ठिकाणी दोघांमध्ये कॉमन काढूया एकशे सहा कंसात येईल एक्स वजा वाय बरोबर चारशे चोवीस म्हणून एक्स वजा वाय बरोबर चारशे चोवीस भागिले एकशे सहा किती येईल चारचा भाग जाईल एक्स वजा वाय बरोबर चार या ठिकाणी आपल्या प्रथम एक्स वजा वायची किंमत मिळालेली आहे कारण त्या ठिकाणी वजा बाकी आहे ओके आता वजा बेरीज केली आता आपण काय करूया वजा बाकी करूया समी वजाबाकी करताना मी सांगितले ज्या समीकरणाचा एक समोर मोठा आहे त्या समीकरणामधून दुसरं समीकरण काय करूया वजा करूया म्हणजे दोन मधून काय करणार आपण एक वजा करणार समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू समीकरण दोन आहे सत्तावन्न एक वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न एकोणपन्नास एक वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर वजाबाकी करताना चिन्ह कावतात बदलतात हे झाले वजा अधिक वजा सत्तावन्न मधून एकोणपन्नास गेले किती उरले आठ आठ एक आता मोठी संख्या कोणती सत्तावन्न आहे चिन्ह अधिक आहे ही वजा आहे म्हणजे वजाबाकी होणार सत्तावन्न मधून एकोणपन्नास गेले आठच उरतील मोठ्या संख्येचे चिन्ह आठ वाय वजाबाकी करा दोनातून दोन गेले शून्य पंधरातून पाचातून सात जात नाही पंधरातून सात गेले आठ एकातून एक गेला शून्य म्हणजेच काय या ठिकाणी जर आठने आपण भाग दिला प्रत्येक संख्या किंवा आठ कॉमन काढूया आपण एक्स बरोबर ऐंशी एक्स अधिक वाय बरोबर ऐंशी भागिले आठ एक्स अधिक वाय बरोबर दहा हे झालं समीकरण चार आठ एक आठ आठ दहा ऐंशी तर समीकरण तीन आणि समीकरण चार यांची काय करूया बेरीज करूया समीकरण तीन व समीकरण चार यांची बेरीज करू यांची बेरीज करू समीकरण तीन आहे एक्स वजा वाय बरोबर चार आणि समीकरण चार आहे एक्स अधिक वाय बरोबर दहा बेरीज करतो एक्स अधिक एक्स दोन एक्स एक्स वजा वाय अधिक वाय शून्य चार अधिक दहा चौदा एक्स बरोबर चौदा छेद दोन एक्स बरोबर किती उरले बे एक बे साथी चौदा बे एक बे साथी चौदा एक्सची किंमत किती आली सात आता आपण वायची किंमत काढूया वायची किंमत काढण्यासाठी एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण चार मध्ये ठेवू समीकरण चार काय एक्स अधिक वाय बरोबर दहा एक्सची किंमत सात अधिक वाय बरोबर दहा वाय बरोबर दहा वजा सात म्हणून वाय बरोबर किती येईल तीन ही वायची किंमत आणि ही एक्सची किंमत म्हणून सात तीन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे म्हणून सात वजा तीन ही दिलेल्या एक्सची किंमत सात वायची किंमत तीन सात कमा तीन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे आपण सराव संच एक पूर्ण सोडवले आहे थँक्यू